नमस्कार. देशाच्या पंतप्रधानपदाची जी एक गरिमा असते, प्रतिष्ठा असते, जो एक सन्मान असतो, ते सगळंच आपल्या वारंवार खोटं बोलण्यामुळे आणि धर्मांध बोलण्यामुळे नरेंद्र मोदी यांनी धुळीला मिळवलेलं आहे. अक्षरशः आपल्या सगळ्यांच्याच मनात देशाच्या पंतप्रधानपदाविषयी एक आदर असतो, मोठा आदर असतो, परंतु तो कायम राखण्याची जबाबदारी त्या पदावरती बसलेल्या व्यक्तीची सुद्धा तितकीच असते. मोदींनी ती जबाबदारी कधीच पाळलेली नाही आणि म्हणूनच आज या देशातील बहुसंख्य सुजाण देशवासियांप्रमाणेच जगभरातील करोडो नागरिकांच्या नजरेमध्ये ते हास्यास्पद ठरलेले आहेत, लोकांच्या नाराजीचं आणि संतापाचं कारण ठरलेले आहेत. किती खोटं बोलत राहतात मोदी, आणि तेसुद्धा रोजच्या रोज, आणि तेही दिवसातून अनेकदा. आत्ताच्या या आधुनिक काळामध्ये आणि सोशल मीडियाचं प्रस्थ आपण बघतोय सगळीकडे किती फोफावलेलं आहे, या काळामध्ये आपलं खोटं लगेच अवघ्या काही मिनिटात पकडलं जातं आणि आपण हास्यास्पद ठरतो याची अजिबातच जाणीव मोदींना कशी काय होत नाही. बरं, कुठून इतकं निढावलेपणा आणत असतील ते, खरंच मोठ्या संशोधनाचा विषय आहे हा. आपण गेल्या 10 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानपदावरून देशाच्या विकासासाठी, इथल्या जनतेच्या विकासासाठी काय काय कामं केली त्याबाबत निवडणूक प्रचारामध्ये मोदी एक चकार शब्द बोलताना दिसत नाहीत. बघा तुम्ही सगळ्या सभा बघा त्यांच्या, ज्या सध्या जाहीर सभा सुरू आहेत त्या, अर्थात सांगण्यासारखं त्यांनी काही केलेलंच नाही, तर सांगणार तरी काय म्हणा. सतत जिथे जे जातील प्रचारासाठी तिथे काँग्रेसने असं केलं, नेहरूंनी तसं केलं, इंदिरा गांधींनी असं केलं, राजीव गांधींनी तसं केलं. बस करा ना मोदी साहेब, हे सगळं त्यांनी काय केलं काय नाही केलं ते सारा देश जाणतो. तुम्ही तुमचं सांगा ना, परंतु नाहीच, स्वतःच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीविषयी ते एकही शब्द बोलत नाहीत. बोलणारच काय, काय सांगणार लोकांना. किती बलात्कारांचं आपण समर्थन केलं, किती बलात्कारांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना आपण आपल्या पक्षामध्ये घेऊन संरक्षण दिलं, सन्मानित केलं, काय सांगणार. त्या आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि देशाला अनेक मेडल मिळवून देणाऱ्या, सन्मान मिळवून देणाऱ्या, महिला कुस्तीगीरपटूंवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या ब्रिजभूषणच्या मुलाला मोदींनी आता काल उमेदवारी घोषित केली. म्हणजे बघा, त्या कर्नाटकामध्ये शेकडो महिलांवरती बलात्कार करणाऱ्या उमेदवारासाठी परवा हे कर्नाटकामध्ये मतं मागत होते मोदी साहेब. म्हणजे पहा, आणि हे मोदीजी स्त्री सन्मान आणि महिला शक्तीच्या बाता मारत असतात एरवी. ते महिला आरक्षण विधेयक संसदेला कधी लागू होणार त्याबाबत अजून काहीच निश्चित नाही. पुढच्या 5 वर्षामध्ये ते लागू होईल की 10 वर्षामध्ये लागू होईल काहीच सांगता येत नाही, परंतु त्याचा धिंडोरा पिटणं काही थांबत नाही. सगळ्या गोष्टी अशाच, निव्वळ जुमलेबाजी, दुसरं काहीही नाही. ही तुमची आवडती जुमलेबाजी अवश्य करत राहा, अवश्य सुरू ठेवा मोदीजी. तुमच्या भक्तांना ती खूप आवडते, परंतु ती करत असताना ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, आपलं कर्तव्य पार पाडत असताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती या देशासाठी दिली, त्यांची थट्टा तरी उडवू नका हो. प्लीज, हात जोडतो तुम्हाला आम्ही सगळेजणं. देशाचं नेतृत्व करीत असताना त्या त्या परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वर्गीय राजीव गांधींनी ते घेतले, त्यांच्या काळामध्ये देश वाचवला, मात्र त्यासाठी त्यांना स्वतःच्या प्राणांचं बलिदान द्यावं लागलं. त्यांच्यापुढे तुमचं कर्तृत्व काय आहे मोदी साहेब, आणि तुम्ही त्यांच्यावरती टीका करता आपल्या प्रचारांच्या भाषणांमध्ये, ते पण अतिशय वाईट शब्दांमध्ये. बोलावं तेवढं कमीच आहे. काल प्रियंका गांधी यांनी मोदींना या सगळ्याबाबत जे उत्तर दिले ते ऐकताना खरोखर माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. कोणत्याही संवेदनशील माणसाची तीच अवस्था होईल याची मला खात्री आहे. ऐकलंय का तुम्ही ते प्रियंका गांधींचं कालचं भाषण? थोडासा भाग त्यातला मी तुम्हाला ऐकवतो, नसेल ऐकलं तर ऐका, मग पुढे बोलूच आपण. 19 साल की उमर में जब मैं अपने शहीद पिताजी के टुकड़े घर लाई तो मैं नाराज थी इस देश से, मैं नाराज थी. मेरे दिल में यह भावना थी, मैंने अपने पिता को भेजा, तुम्हारा काम था सुरक्षित रखना. मैंने अपने पिता को हिफाजत से तुम्हारे पास भेजा और तुमने ये टुकड़े लौटा दिए मुझे, और वो टुकड़े इस झंडे में लपेटे हुए थे, देश के झंडे में. मैं नाराज थी. मैं समझती हूं शहादत की का क्या मतलब है. जैसे आज मैं 52 साल की हूं, आज मैं 52 साल की हूं, पहली बार मैंने ये चीज सार्वजनिक ऐसे मंच पे कही है. लेकिन वो जो नाराजगी थी मेरी,
आस्ते आस्ते मैं समझी कि उस तरह की जो नाराजगी होती है वो सिर्फ उससे होती है जिससे प्रेम करते हैं हम। मेरे देश के लिए मेरे दिल में कितना प्रेम है, मैं कैसे समझाऊं? जब मोदी जी मंच पे खड़े होकर मेरे पिता को देशद्रोही बोलते हैं, जब मोदी जी कहते हैं कि मेरे पिताजी ने कोई कानून बदल दिया अपनी मां से विरासत लेने के लिए, तो मेरे दिल तो मोदी जी इस बात को समझ नहीं पाएंगे कि मेरे पिताजी को विरासत में धन दौलत नहीं मिली, मेरे पिताजी को विरासत में शहादत की भावना मिली। आप समझ सकते हैं, आप समझ सकते हैं, इस देश के किसान हो, इस देश की मिट्टी आपने सींची है अपने पसीने से, आपने अपने बेटे भेजे हैं सरहद पे। जब आपके बेटे शहीद होते हैं इस देश के लिए, तो मैं जानती हूं कि आपके दिल में क्या भावना है, क्योंकि वही भावना मेरे दिल में है। जो पुलवामा के शहीद हैं, जब वो हुआ पुलवामा का हुआ, उनमें से कुछ परिवार यूपी के थे, उस समय मैं यूपी में थी, मैं गई उनके घर, और ज्यादातर परिवारों में पता है क्या बताया उन्होंने मुझे, जो बच्चे बचे थे उन्होंने कहा, दीदी हमको भी सेना में भर्ती होना है। एक लड़की थी, उसका भाई एयरफोर्स में था, उसने कहा, दीदी मैं पायलट बनूंगी, मैं एयरफोर्स में भर्ती होंगी। यही है शहादत की भावना, ये भावना मोदी जी नहीं समझ सकते। जो मोदी जी इंदिरा गांधी जैसी एक शहीद के बारे में उल्टी सीधी बातें करते हैं, जो मोदी जी इस भावना को देख के सिर्फ परिवारवाद देखते हैं लेकिन देशभक्ति नहीं देखते, देश की सेवा नहीं देखते, वो इस भावना को नहीं समझ सकते। मैं आपको ये कहने आई हूं, कि हमें देशद्रोही कहें, हमें घर से निकाल दें, मेरे भाई को संसद से निकाल दिया, हम पे केस डाले, मेरे भाई पे इतने केस डाल दिए कि कभी इधर कभी उधर, कभी गुजरात में कभी बिहार में वो जाता है कचहरी, जाएगा कुछ भी कर ले, मार डाले, लेकिन ये भावना हमारे दिल से कोई नहीं निकाल सकता। ज्याच्या शरीरामध्ये हृदय आहे, ज्याचं मन संवेदनशील आहे, अशी कोणीही व्यक्ती प्रियंका गांधी यांचं हे मनोगत ऐकताना व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे। परंतु सतत खोटं बोलून बोलून नरेंद्र मोदी यांचं मन, त्यांच्या मनातील संवेदना वगैरे सगळ्या गोष्टी बहुधा मेलेल्या असाव्यात, बोथट आणि बधिर झालेल्या असाव्यात। त्यांच्यावरती प्रियंका गांधींच्या या आवाहनाचा काहीही फरक पडेल आणि ते गांधी नेहरू परिवाराची बदनामी निदान यापुढे तरी थांबवतील असं अजिबातच वाटत नाही। मोदी की गॅरंटी असं नाव देत भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी स्वतःच्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे मोठ्या थाटामाटामध्ये, परंतु मोदी त्याविषयी स्वतःच्या जाहीरनाम्याविषयी कुठे एक शब्दही बोलत नाहीत। जिथे जातील तिथे काँग्रेसचा जाहीरनामा आणि जे त्या जाहीरनाम्यामध्ये नाही त्याविषयी वक्तव्य। काँग्रेस पक्षाच्या त्या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम असा कोणत्याही प्रकारचा धार्मिक उल्लेख नसताना तो मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असा आरोप मोदींनी केला। मग ते पुढच्या भाषणांमध्ये मंगळसूत्र वगैरे सगळे प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आपल्या अभिव्यक्तीचे अनेक प्रेक्षक अनेक दर्शक मला त्यांच्या प्रतिक्रियांमधून नेहमी कळवत राहतात किंवा मेल करून सांगत असतात की मोदींचे व्हिडिओ नका लावत जाऊ आपल्या एपिसोडमध्ये, नका दाखवत जाऊ, आम्हाला प्रचंड किळस आणि संताप येतो आम्हाला। म्हणून मी सुद्धा ठरवलं आहे आजपासून मोदींच्या भाषणांचे व्हिडिओ, त्यांच्या त्या विचित्र वक्तव्यांचे व्हिडिओ अभिव्यक्तीवरून शक्यतो दाखवायचे नाहीत। कधी कधी काही अपवाद करावे लागतील, परंतु सर्रासपणे याच्यापुढे मोदींचे व्हिडिओ मी आपल्या एपिसोडमध्ये दाखवणार नाही, हे नक्की। आता परवा पाकिस्तानातील कोणीतरी राहुल गांधींचा एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरनं त्यांनी शेअर केला। आता ते राहुल गांधींनी त्या पाकिस्तानामधल्या त्या माणसाला किंवा तो जो कोण राजकीय तिथला कार्यकर्ता वगैरे असेल त्याला सांगितलं असणार का? परंतु इकडे मोदींनी कालच्या भाषणामध्ये लगेच सुरू केलं, बघा राहुल गांधी पाकिस्तानात लोकप्रिय आहेत, त्या पाकिस्तानला या देशाचा पंतप्रधान राहुल गांधी व्हायला हवेत।
किती सगळं काय काय बोलायचं या थिल्लरपणाला. मुळात तो चीन इंचा इंचाने नाही तर किलोमीटरच्या हिशोबाने आपल्या देशात घुसतोय. ते लडाखचे लोक, ते सोनम वांगचुक आणि त्यांचे सगळे लोक रोज रोज त्याविषयी सांगत आहेत. आजचीच वर्तमानपत्र पहा तुम्ही, लडाखच्या सीमेजवळ चीनने रस्ते वगैरे सगळं उभारलं आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये POK सुद्धा त्यांनी दळणवळणाच्या सगळ्या सोयी सुविधा निर्माण केल्यात. मागे त्या गलवान खोऱ्यामध्ये आपल्या तब्बल 20 जवानांचे चीनी सैन्याने निर्घृणपणे जीव घेतले. या सगळ्या घटनांबद्दल मोदी एकही शब्द तोंडातून काढत नाहीत. उलट चीनसोबतच्या आपल्या व्यापारामध्ये दिवसेंदिवस वाढच होते आणि तीसुद्धा आपल्या देशाच्या दृष्टीनं अतिशय तोट्याची, कारण आपण चीनला नाममात्र निर्यात करतो आणि तिथून आयात मात्र प्रचंड करतो. या आपल्या देशाच्या धोरणामुळे भारतातील उद्योजक अडचणीत येत चालल्यात. परंतु या सगळ्याकडं मोदी अजिबात लक्ष देणार नाही, देतही नाहीत. त्यांचं सारं लक्ष पाकिस्तानकडे, की जो देश धर्म धर्म करत स्वतःच्या कर्मानेच संपत चालला आहे, अधोगतीला गेला आहे. परंतु तो मुस्लिमांचा देश, मुस्लिम देश, त्याच्याविरुद्ध बोलत राहिलं म्हणजे इथल्या मोदी भक्तांची बॅटरी चार्ज होत राहते, ते टवटवीत राहतात. सगळ्याच देशाच्या मुळावरती येणारा बावळटपणा. काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचा मोठा धिंडोरा मोदींनी पिटला, आजही जिथे जातात तिथे पिटतात. त्यानंतर काश्मीरचं सगळं जनजीवन सुरळीत असल्याचं सांगतात, मग तिथे भाजप निवडणुका का लढवत नाही, काय घेत नाही? विधानसभेच्या निवडणुका तर होतच नाही आहेत तिथे, परंतु काश्मीर खोऱ्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये आत्तासुद्धा भाजपनं उमेदवारच दिलेले नाहीत. हे मोदी भक्तांना माहिती आहे का? तिथे आपल्या उमेदवाराचं डिपॉझिटसुद्धा वाचणार नाही याचं भाजपला आणि मोदींना पूर्ण खात्री असणार. त्यांना खरं म्हणजे काश्मीरचं काहीही पडलेलं नाही, कधीच नव्हतं. तसं असतं तर तिथून विस्थापित झालेल्या हजारो काश्मीरी पंडितांपैकी निदान काही पंडितांना तरी त्यांनी आपल्या मागच्या या 10 वर्षांच्या काळामध्ये पुन्हा तिथे नेऊन वसवलं असतं ना, काहीतरी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या तऱ्या. पण तसं काहीही त्यांनी केलेलं नाही, केवळ सगळा दिखावा, घोषणाबाजी, जुमलेबाजी, मुळातच प्रभावहीन झालेलं एखाद्या रिकाम्या फोलपटाप्रमाणे आणि केवळ भावनिक मुद्दा म्हणून शिल्लक राहिलेलं. काँग्रेसच्या रणनीतीनुसारच ते 370 हटवून पहा आम्ही कशी काश्मीरी मुस्लिमांची ठासली, इतकंच मोदी आणि अमित शहांना उर्वरित देशातील आपल्या अंधभक्तांना दाखवायचं होतं, बाकी काहीही नाही. आणि आता काँग्रेसने त्या संबंधात काहीही वक्तव्य केलेलं नसताना देखील काँग्रेस सत्तेत आला तर पुन्हा 370 कलम लागू करून दाखवेल काय, असं काहीतरी असंबंध वक्तव्य मोदी करतायत गेले 2-3 दिवस. असो, जसा गुरु तसाच त्यांचा चेला. महाराष्ट्रामध्ये पराभवाच्या धास्तीने विचलित झालेले याला फोड त्याला फोड फेम देवेंद्र फडणवीसही असंच सध्या मोदींसारखंच काही बाही इथे महाराष्ट्रामध्ये बरळताना दिसतात. खरं म्हणजे करोना काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणांनी, सरकारी यंत्रणांनी, मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश टोपे वगैरे कार्यक्षम मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सगळ्यांच्या सहाय्याने जे काम केलं त्याची प्रशंसा WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने केली. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र शासनाचं त्या आव्हानात्मक प्रतिकूल काळातील कामगिरीविषयी कौतुक केलं. तो काळ असा होता की नियम वगैरे सगळं जरा बाजूला सारून लोकांचं जीव वाचवणं अतिशय महत्त्वाचं होतं. एक एक क्षण त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा होता. आठवा आपल्या सगळ्यांच्या, फार काळ नाही झालेला आहे, 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यात कुठे काही अनियमितता कदाचित झाली असू शकेल, परंतु लोकांच्या जीवापेक्षा ते अधिक महत्त्वाचं कसं असू शकतं? देशातील गुजरात, उत्तर प्रदेश आदी भाजपशासित राज्यांप्रमाणे इथेही प्रेतांचे ढीग लागायला हवे होते असं फडणवीस महाशयांचं म्हणणं आहे काय? ऐका, परवा 1 मेला मुंबई दादरला ते काय म्हणाले. त्याच कोविडच्या काळामध्ये तुम्ही काय करत होतात? खिचडी चोरी, कफन चोरी, अरे प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे तुम्ही. त्या ठिकाणी लोक मरत असताना, लोक उपाशी असताना एकीकडे देशाचे प्रधानमंत्री मोठ्या प्रमाणात रेशन देतायत, मदत करतायत, आणि तुम्ही मुंबईमध्ये खिचडीचा घोटाळा करताय. अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही. अरे बाकी जाऊ द्या, त्या बॉडी बॅगचा घोटाळा करताय, कफन चोर आहात तुम्ही, कफन चोर, कफन चोर, बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफन चोर. या ठिकाणी तुमच्या घोटाळ्याची मालिका तर मी काढणारच आहे.
अभी तो शुरुआत हुई है, आगे आगे देखिए होता है क्या। अहो फडणवीस साहेब, भ्रमिष्ट झालात का हो तुम्ही? जनाची नाही निदान स्वतःच्या मनाची तरी थोडीफार लाज बाळग्या की? खिचडी चोर, कफन चोर, काय शब्द आहेत तुमचे? आणि कुणाविषयी? तर ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील लक्षावधी लोकांचे जीव वाचवले त्या उद्धव ठाकरेंविषयी तुम्ही असले शब्द वापरता? दुजाभाव दाखवत केंद्र सरकारने त्या काळामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टरांना आवश्यक किट पुरवले नाहीत, आवश्यक ते इतक्या लसींचे डोस सरकार पुरवत नव्हतं, ऑक्सिजन वगैरे सगळ्या गोष्टींसाठी इथे राज्य सरकारला प्रयत्नांची प्रचंड पराकाष्ठा करावी लागली, तुम्हाला त्यांच्या त्या प्रयत्नांविषयी कृतज्ञ तर नाही वाटणार राहता येणार, पण किमान कृतज्ञ तर नका हो, अशा घाणेरड्या शिव्या तर नका देऊ, आणि भ्रष्टाचाराविषयी एक शब्दसुद्धा बोलण्याचा तुम्हाला खरंच काय अधिकार राहिला आहे का हो फडणवीस साहेब? अख्ख्या राज्यातील सगळे भ्रष्टाचारी निवडून निवडून तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतले, तुमच्या नेतृत्वाखाली घेतले, कुणाला लगेच राज्यसभेत पाठवलं, त्यानंतर कुणाला स्वतःला आता उमेदवारी दिली आहे लोकसभेची, तर कुणाच्या बायकोला लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, कोणत्या तोंडानं तुम्ही इतरांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलता? थोडं तरी काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अधिक खोटं बोलणारं कोण आणि अधिक निगरगट्ट कोण याची मोदी आणि फडणवीसांमध्ये जर आपण स्पर्धा लावली ना, तर आपल्याला निर्णय घेणंसुद्धा कठीण होईल अशी सगळी परिस्थिती आहे। एकास एक वरचढ आहेत दोघेही। असो लोक हो, पहा हे सगळं लक्षात घ्या आणि योग्य निर्णय घ्या इतकंच। थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा। एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।